नमस्कार, आज आपण जिवंत शेवेची भाजी करतोय। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला जर माझ्या अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओवर क्लिक करा। लताश किचन आलं का आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओवर जा। माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील। आधी मी कढई ठेवली गॅसवर, त्यात एक कांदा बारीक चिरून घेतलाय, कांदा भाजून घ्यायचा आहे। झटपट आपली अशी ओली शेवची भाजी बनवतोय आपण, त्यासाठी पटापट व्हायला पाहिजे। त्यासाठी मी फक्त कांदा भाजून घेते। हिरव्या मसाल्यातली ओली शेव भाजीने पटकन, पण काहीतरी वेगळं चमचमीत खायचं आहे घरातल्या साहित्यापासून। मस्त ही पावसाळी वातावरणातली रेसिपी। एक चमचा तेल टाकून घेते मी, त्याचे तेल टाकल्याशिवाय कांद्याचा सुगंध बाहेर पडत नाही। मस्त कांदा असा भाजून घ्यायचा, त्यात मी हिरव्या मसाल्यासाठी हिरवी मिरची घेतली, तिखट मिरची घ्यायची चांगली, ती पण भाजून घ्यायची। मिरची भाजून घेतली म्हणजे पोटाला त्रास नाही हिरव्या मिरचीचा। तशी तेलात तर भाजलीच जाते मसाला, परत अजून एकदा भाजून घ्यायचा। त्यात 4-5 पाकळ्या लसूणच्या, त्याच्या निम्मे आलं, त्यात सुकं खोबऱ्याचे काप किंवा सुकं खोबरं किसून घालायचं भाजायचं। पण आपल्याला वेळच नाही तर आपल्याकडे डेसिकेटेड कोकोनट असतंच झटपट भाजी करण्यासाठी। फक्त कांदा चिरायला वेळ लागतो, मसाला वाटायला वेळ लागतो बस या भाजीसाठी। मस्त नवीन मसाल्यातली चटपटीत ओली शेवची भाजी। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। मात्र झालेला मसाला एका प्लेटमध्ये टाकून गार करून घेते, पूर्ण गार करून घ्यायचं। मसाला गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी सगळा मसाला। त्यात अशी कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर, थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मस्त मसाल्याची पेस्ट होण्यासाठी। मस्त असा स्मूथ मसाला चिकन वाटून घ्यायचा, म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही येईल आपला रस्सा दाट होईल। तेल घेतलंय मी एक चमचा, तेल तापलं म्हणजे आपण हा मसाला वाटतो त्याच्यात टाकून घ्यायचा। मस्त तिखट मिरची कसका कुठला तेलात टाकल्याबरोबर अशी तिखट मिरची घ्यायची, तेव्हा त्या ग्रेव्हीला रसाला टेस्ट येईल। थोडी हळद पण टाकून घ्यायची त्याच्यात, हळद गरम मसाला, जिऱ्याची पावडर, मस्त तेल सुकेल तोपर्यंत, तेल वेगळं उगी मसाला वेगळं उगी तोपर्यंत परतत राहायचं मंद गॅसवर। तेल सोडलं आहे मसाल्याने, मस्त भाजून झाला आहे मसाला। गरम पाणी करून घ्यायचं, एका पॅनमध्ये गरम पाणी करून घेतलं आहे। गरम पाणी केलं म्हणजे मसाले छान मिळून येतात, तेल पण येतं ग्रेव्हीला। पाणी थोडं जास्त घालायचं कारण आपली ओली शेवत आहे, ते शिजणार आहे, शिजायला पाणी लागेल। मस्त कलर आला आहे ग्रेव्हीचा, नॉनस्टिक पॅन असल्यामुळे एवढा दिसत नाही, पण छान कलर आला आहे मला दिसतोय इथे। अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे, आपल्याला कोथिंबीर टाकायची गरज नाही तोपर्यंत आपण शेवेचं पीठ भिजून घेऊ। अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे मी, तुमच्या गरजेनुसार किती घ्या। त्यात अर्धा चमचा ओवा बारीक करून घेतला आहे, म्हणजे आपली शेवेची ओली शेव जरी राहिली तरी शेवसारखी टेस्ट येईल।
हिंगा घेतला आहे मी, थोडी हळद, मी कमी लाल तिखट, मीठ, थोडं तेल टाकून घेते मी आणि पाणी टाकून एवढं पातळ भिजून घेतलंय मी. पीठ शेवचं एक सोऱ्या घेतलाय, त्याची जाड सर्दी जाड शेवची प्लेट असते ती घेतली. किंवा तुमच्याकडे सोऱ्या नसेल, आपला झारा असतो भजी तळायचा, त्याच्याने पण करू शकता. त्याच्यात भरून घेते मी बेसन पीठ. सोऱ्यात भरलाय आपण, वरतय सोऱ्या, इकडे मस्त उकळी आली रशाला, छान उकळतय. त्याच्यात उकळतानाच तिथं उकळी आलेली त्याच ठिकाणी सोडायची शेव, मस्त कमी टाकायची शेव शिजून फुगेत आणि रस्सा अजून दाट होतो त्यामुळे जास्त कमी दिसते असं नाही वाटत. एक झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं शिजवायची फक्त, कारण आपण उकळतंय रशात टाकली शेव आणि बारीक शेव आहे, असं झाकणार ओल राहिलं तर चांगलं, नाहीतर मग ओल नसेल तर अशी तिरकस ठेवा म्हणजे तेल उडणार नाही. 2 मिनटात आपली शेव शेवची भाजी तयार होते मॅगीसारखी. कलर किती सुंदर आला आहे, तसा सुगंध पण छान आला आहे. ही भाजी सर्व करायला असाच चमचा पाहिजे खोलकट, ती आहे जिवंत शेव. ती निष्ठेव तुमच्या चपट्या चमच्यात न, तिला जिवंत शेवेची भाजीही म्हणतात, ओली शेवेची भाजीही म्हणतात. मस्त भाकरीसोबत भातावर टाकून चपातीसोबत कशासोबत ती खाऊ शकतात. मस्त गरमागरम जिवंत शेव हिरव्या मसाल्यातली ओली शेवेची भाजी.